अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात एकाच दिवशी चार ठिकाणी झालेल्या धाडसी चोऱ्यांमुळे जामनेर पोलीस सतर्क झाले आहेत। संशयितांच्या धरपकडीनंतर शहरातील रात्रीची गस्त आता वाढवण्यात आली आहे। जामनेर पोलीस रात्री बेरात्री संशयास्पद फिरणाऱ्या वाहनांची सुद्धा कसून चौकशी करत असून कॉलनी परिसरातील नागरिकांना सुद्धा स्वतः गस्त घालण्याचे आवाहन जामनेर पोलिसांनी केले आहे। पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार काही भागातील नागरिक सतर्क राहून रात्रीची गस्त घालताना आता दिसत आहेत। जामनेर पोलिसांनी शहराच्या सुरक्षितेसाठी डोळ्यात तेल घालून रात्रीची गस्त वाढवल्यामुळे चोरट्यांवर सध्या तरी जबर बसला आहे। ऑपरेशन कोमिंगच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आज नाकेबंदी करण्यात आलेली आहे। नगरपालिका चौक, बोधवड चौफुली, त्यानंतर आय टी आय कॉलनी असे जे भाग आहेत जे मार्गाने जामनेरमध्ये प्रवेश होतो अशा ठिकाणी पोलिसांनी नाकेबंदी केलेली आहे। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची ते तपासणी करत आहेत। तरी जो परवा या ठिकाणी तीन घरफोड्या झालेल्या होत्या, दरोडा पडलेला होता, तर त्या अनुषंगाने देखील पोलीस प्रशासन अगदी या ठिकाणी सज्ज झालेलं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमधनं अत्यंत कडेकोर पद्धतीने ते तपासणी करत आहे। त्याचबरोबर प्रत्येक कॉलनी भागामध्ये जे लोक गस्त घालत आहे त्यांच्या भेटीसुद्धा घेत आहेत आणि त्यांची गाडी कंटिन्यू फिरत असून या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी ते परिपूर्णपणे प्रयत्न करत आहेत। जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।